पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्तानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून एकूण बाजारात होणारी आर्थिक उलाढालही फार मोठी आहे. पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट. गणेशोत्सवादरम्यान मंडळाकडून गोळा केली जाणारी वर्गणी किंवा भाविकांकडून स्वेच्छेनं दिली जाणारी देणगी ही एका मंडळाकडे किमान 30,000 रुपये जमते. विविध कंपन्यांचं प्रायोजकत्व म्हणजेच मंडळाच्या मांडवामध्ये अथवा परिसरात लावणारे बॅनर, होर्डिंग्स तसंच कमानीच्या माध्यमातून मिळणारा पैसा हा किमान 50,000 ते जास्तीत जास्त 50,00,000 रुपयांपर्यंत असतो. अशा प्रकारचे हे आर्थिक स्रोत आहेत. कुठल्याही एका मंडळाचा विचार केल्यास ही झाली जमेची अथवा उत्पन्नाची बाजू. मंडळाचे सर्व प्रकारचे खर्च या उत्पन्नावरच अवलंबून असतात. मांडवासाठीचा खर्च 20,000 रुपये ते 20,00,000 रुपये, देखाव्याचा खर्च 40,000 ते 20,00,000 रुपये, रोषणाई आणि साऊंड सिस्टीमचा खर्च 2,00,000 ते 10,00,000 रुपये, ढोल तसंच विविध पथकांसाठीचा खर्च 15,000 ते 5,00,000 रुपये, सांस्कृतिक तसंच धार्मिक कार्यक्रमावरील खर्च 10,000 ते 10,00,000 रुपये, गणरायाचं आगमन तसंच विसर्जन मिरवणुकीतील इतर खर्च 10,000 ते 5,00,000 रुपये आणि पूजा प्रसाद यावरील किरकोळ खर्च 10,000 ते 1,00,000 रुपये. पुण्यामध्ये लहान मोठी अशी सुमारे 4,500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत. त्यामुळे एकूण विचार केला तर शहरामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून किमान 300 ते 400 कोटींची आर्थिक उलाढाल वर्षाकाठी होते. त्यावेळेला भक्त येतो, त्यावेळेला तो काही ना काहीतरी देवाला देण्याकरता आलेला असतो. त्याची जी काय इच्छा असेल तो त्या देवाच्या पेटीमध्ये टाकतो. मग काळाला 5 रुपये असतात, काळाला 500 रुपये असतात, काळाला 5,000 रुपये सुद्धा असतात. व्यावसायिकांना रोजगार, जाहिरात आणि प्रसिद्धी, सरकारी महसूल, पर्यटन, हॉटेलिंग, वाहतूक यासह अनेक घटक या उलाढालीशी निगडीत आहेत. आर्थिक उलाढालीवर गणेशोत्सवाचा थाटमाट अवलंबून असतो. पैसा असला की कार्यकर्त्यांचा उत्साह आणि गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित होतो. मात्र सध्या बाजारावर असलेलं मंदीचं सावट, बॅनर तसंच कमानींवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घालण्यात आलेले निर्बंध यामुळे मंडळांच्या उत्पन्नावर मर्यादा आल्यात. स्थानिक स्वरूपाच्या निवडणुका असल्या की राजकीय पुढाऱ्यांकडून मोठं आर्थिक पाठबळ मंडळांना लाभतं. पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचा फारसा लाभ यावर्षी मंडळांना होताना दिसत नाहीये. असं असलं तरी गणेशोत्सवातील उत्साह दांडगा आहे. अगदी रस्त्यावरील फेरीवाल्यापासून बड्या व्यावसायिकापर्यंत सगळ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण आहे. बाप्पाच्या आशीर्वादानं सारं काही सुमंगल आहे. अवघे पुण्यनगरी गणेशोत्सवाच्या आनंदात चिंब आहे. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास एक पाऊल पुढे.